नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शनिवारी सकाळी आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. साखळीतील रवींद्र भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला जनतेने आपल्या विविध समस्या मुख्यमंत्री सावंत यांच्या समोर मांडल्या. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पेडणे तालुक्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देऊन विमानतळाच्या सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. यावेळी राज्य सरकारचे अधिकारी आणि जीएमआर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मामू हागे, गोव्याचे पोलीस महासंचालक जयपाल सिंह व अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. अयोध्येतून गोव्यात दाखल झालेल्या राम रथयात्रेचं भाजपच्या वतीने गोवा सीमेवर स्वागत करण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांनी श्रीरामाची पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बिचोलीचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे, पेडणेचे आमदार आलेकर, माजी आमदार दयानंद सोपटे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. उत्तर गोव्यातील मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध समस्यांवरून स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना घेरावा घालून जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय. एकीकडे विमानतळ उभारी घेत असताना दुसरीकडे येथे स्थानिकांचे प्रश्न प्रलंबित असल्याचं प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सांगण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या समावेत प्रकल्पग्रस्तांची चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाने संपूर्ण देशभर रामराज्य निर्माण केल्याचं भाजपचे नेते व गोव्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर विश्वजीत राणे यांनी सांगितलं. डॉक्टर राणे यांनी शनिवारी दुपारी रामरथ यात्रेचे राजधानी पणजी शहरात स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. गोव्याच्या आर्थिक, पर्यटन व सामाजिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरणाऱ्या मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 8 डिसेंबर नंतर कधीही उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तारखेच्या उपलब्धतेनुसार याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सावंत यावेळी म्हणाले. ते शुक्रवारी रात्री मोपा विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.